आपण करमाळा येथे पाहत आहोत की पावसाने सकाळपासून या ठिकाणी करमाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. जरी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी या ठिकाणी पावसाने त्याचा प्रचार सुरू केलेला आहे. आणि असंच आपण करमाळ्यातील एका करमाळा कुर्दवाडी या रोडवर थांबलेलो आहोत. तरी या ठिकाणी पावसाने सर्वांचीच वाट अडवून ठेवलेली आहे. असेच या ठिकाणी काही लोक थांबलेले आहेत. तरी आपण त्यांना या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आपण त्यांची काही मतं जाणून घेऊया की जर उद्या असाच पाऊस जर लागून राहिला तर उद्या त्यांची काय अवस्था असेल, मतदान करणार नाही करणार, किंवा त्यांना जर कोणती सुविधा पुरवली तर ते मतदानाला जातील का नाही याचा आपण एक छोटासा आढावा घेऊ, धावता आढावा घेऊ. तर आपलं नाव काय? राजू. पूर्ण नाव? राजू अनंत लांडे. बर, आपण राहणार? पांडे. पांडे, जर उद्या असाच जर पाऊस लागून राहिला तर आपण मतदानाला जाणार की नाही? मतदानाला आपण जाणारच की मतदान का? तुम्हाला अशी सुविधा अशी कुणी पुरवाल तर मतदान करणार? सुविधा नाही, सुविधाचं काय नाही, मतदान करणार नको. ओके, धन्यवाद. आपलं नाव काय? विठ्ठल हरी कोल्हे. बर, आपण राहणार? पांडे. पांडे, आपली काय अपेक्षा आहे? काय नाही, मतदान तर करणारच. ओके, तुम्ही राहणार? अर्जुननगर. अर्जुननगरचे. बरं, उद्या जर असाच पाऊस जर लागून राहिला तर मतदान करणार ना 100%. ओके, आपण कुठले? नेरले. नेरले, आपलं नाव काय? हनुमंत लक्ष्मण भोसले. आणि उद्या जर ह्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत पण जर ह्या पावसाने त्याचं जर उघड जर नाही दिली तर आपण मतदान करणार का नाही, किंवा जर तुम्हाला जर सुविधा जो पक्ष पुरवल त्याला मतदान करणार का, कशा प्रकारे तुमची प्रतिक्रिया काय आहे? सत्तेमध्ये जर बदल करायचा असेल तर मतदान करणं आवश्यक आहे. ओके ओके, आणि शेतकऱ्यांचे जर हाल जाणून घ्यायचे असतील तर हे सरकार घालवलेलंच पाहिजे. ओके, आपलं बरं, आपण कुठले? आपलं नाव काय? अर्जुननगर, मुकेश पाटोळी. बरं, आपलं काय त्या निवडणुकीविषयी आपलं काय मत आहे? काय मत म्हणजे आवाज आमदार राहणार. बरं, आणि उद्या जर या पावसामध्ये पावसानं जर उघड नाही दिली तर? उघड नाही दिलं तर आम्ही काहीतरी वाहनाची सोय करणार आणि वाड्या वस्तूची माणसं गाड्या चमटम्यात कशात का भरून आणणार, पण आम्हालाच मतदान करायला होणार. ओके, लई जास्त मताने सिटीला मतदान करून आम्ही आबा विधानसभेत पाठवणार म्हणजे पाठवणार. ओके ओके, आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की बरेच या ठिकाणी लोक आहेत आणि ते उद्या कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार आहेत. या जनतेनं कोणत्याही पक्षाला मतदान कोणत्याही पक्षाला जरी मतदान केलं तरी शेवटी जो यातून जो आमदार किंवा करमाळा माडा विधानसभा येथून जो लोकप्रतिनिधी या ठिकाणून लोक निवडून देतील त्याला त्याने करमाळ्याचा विकास करायचा आहे. तरी या मतदानातून एवढं तरी नक्की या लोकांच्या मतदानातून दिसून येतं. तरी पाहत रहा संघर्ष न्यूज सोलापूर. धन्यवाद.